बुलेटिनच्या सुरुवातीला आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालंय आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील आणि आपला पक्ष कमकुवत करत असतील तर या स्थितीमध्ये पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं असा सल्ला सरनाईक यांनी दिलाय. निदान त्यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल असं त्यांनी पुढे पत्रामध्ये म्हटलंय. सरनाईक तब्बल 100 दिवस अज्ञातवासात होते आणि चर्चेत आले ते थेट या पत्रामुळे, पण या पत्राची पुष्टी मुख्यमंत्री कार्यालयानं किंवा कुठल्याही सेना नेत्यानं केलेली नाही आहे. काय आहे हा लेटर बॉम्ब, एक नजर टाकूया. महोदय, आपण मुख्यमंत्री पदाला न्याय दिला आहे आणि देत आहात, पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरू आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील, तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान त्यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध जिव्हाळा अनेक नेत्यांबरोबर तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल, तर त्याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते.